आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. त्याच्यात मी फुंकर मारणार आहे, बघा काय करेल ते. बघा हा वेगळा आवाज आला. आता हिला आपण पाणी पाजूया आणि आता बघूयात आता काय होते गंमत. बघा अरे आवडलं काय नाही मग घेऊन जाऊन दे एकदा. आवाज आला कारण इथं आवाजाचा आणि मीडियमचा संबंध आहे. एअर मीडियम, लिक्विड मीडियम आणि सॉलिड मीडियम. हवा परत एकदा बाजू. काय झाला एअर मीडियम चेंज झालं. मला सांगावं ध्वनीचा वेग कुठल्या मीडियम मध्ये जास्त असतोय. पाणी पाण्यात स्थायू पदार्थात जास्त असतोय. मारा फुंकर मारायचं आणि आवाज क्रिएट करायचा. मारा फुंकर इथे काय बघा आपलं चुलीचं जसं मारतो तसं नाही मारायचं. तोंडाला धरून पाणी मारल्यासारखं वाजायचं. आवाज यायला लागलाय का हो. काय करायला लागेल बघा. दादा मी इथे करून दाखवतो सगळ्यांना. माझ्याकडे सुद्धा ही हे घेतली आणि मी आता काय करतोय बघा. बघा आवाज तयार होण्यासाठी कशाची गरज असते रे. कशाची? हुकाची गरज. हा हुकाची. अजून आवाज तयार करण्यासाठी हवेची गरज असते. बर आई शपथ. आवाज तयार करण्यासाठी ध्वनीची गरज असते. कशाची? कंपनांची आवश्यकता, व्हायब्रेशनची गरज असते. बरोबर. तर मी आता काय करतो बघा. ह्याला थोडस मी काय करतो असं चपत करतोय आणि ह्याला जसं बाणाचं टोक असं ना बाणाचं टोक तसं बाणाचं टोक मी जात आणि आता गंमत बघा मी फुंकर मारतोय मजा काय होते. इथं वाजत होत का रे. बघा दादा इथं वाजतय. इथं बघा हे काय फरक आहे. बघा परत एकदा दाखवतो. इथं वाजतय इथं वाजत नाही का असं काय होत असेल. हा दादा बोल. व्हायब्रेशन कुठं क्रिएट झाले. येतात येतात तूच ये रे बोल. हा आपण जे कट केले का नाही ते आता आपण खूप मारले की ते दोन्ही एकमेकावर असं येऊन त्याचं व्हायब्रेशन होऊन त्याचा आवाज होतो. दादा एकाच्या दादाने बरोबर सांगितलं. इथं बघ इथं मी सगळ्यांनी लक्ष द्या जरा काळजीपूर्वक बघूया. मी आता सक करतो आतमध्ये ओढतो काय होतं बघा. हा दादा बघ इथं हलतंय का बघ. दिसतंय का बघा. दिसतंय सगळ्यांना. म्हणजे इथं काय झालंय हो. व्हायब्रेशन म्हणजे काय. आता एकमेकाला धडकतय बरोबर आहे. ऐका हे लय भारी उत्तर दिलं बघा. व्हायब्रेशन म्हणजे कंपन. कंपन म्हणजे व्हायब्रेशन. बरोबर आहे. बरोबर आहे ना ते भाई सांगा. तर व्हायब्रेशन म्हणजे काय बघा. इकडे बघायला दादा मी ह्याला माईक परत दिला परत घेतला परत दिला परत घेतला परत दिला परत घेतला परत दिला परत दिला. हे जे आहे
सारखं पुढे मागे जे आपण करतोय, एका ठिकाणची वस्तू मूळ ठिकाणी परत येत असेल, थरथरत असेल, तर त्याला काय म्हणतो आपण, ती व्हायब्रेट झाली असं. ओके, याच्या पुढे गंमत आपण करूयात. दादानो मी याचं काय करणार आहे सांगतो. आता याची जी लांबी आहे, सायंटिफिक भाषेत आपण त्याला अँप्लिट्यूड म्हणतो, तुम्ही आता कमी कमी करत येणार. आणि तुम्हाला तुम्ही जर काळजीपूर्वक ऐकलात तर तुम्हाला सा रे ग म प ध नि सा ऐकू येणार. ओके, काळजीपूर्वक दिली ते माईक घे, माईक माझ्या याच्याजवळ ठेव, त्याला याच्याजवळ लावत राहायचं. आपण बघूया, काळजीपूर्वक ऐका. लक्षात यायला काय व्हायला रे, आवाज काय झाला रे, नाही पण त्याची पातळी तीव्रता काय झाली, कमी झाली का जास्त झाली, कमी झाली जास्त झाली, म्हणजे बघा हा कमी झालं म्हटलं जास्त झाली, जास्त झाली कमी जास्त झाली, सगळ्यात भारी उत्तर बघा, कमी जास्त काय पाहिजे ते घ्या. बघा परत एकदा, तेव्हा व्हायब्रेशन जास्त होणार काय बारका झाल्यावर व्हायब्रेशन जास्त होणार, बघा जास्त व्हायब्रेशन झालं म्हणजे तीव्रतेचा आवाज, त्याला हाय पिच साऊंड असतो आपण काय म्हणतो. आता ऐका, मी ह्याला थोडस असं केलं आणि मी तर आता मध्ये पकडलं, एखादं छोटं बाळ कसं रडतंय तसं रडतंय आपण आवाज काढू शकतो. बघा एकदम आपण फेकून देतो ते आपल्या विज्ञानातलं अतिशय महत्वाचं तत्व, साऊंडचा जो महत्वाचा क्रिएशन आहे ते आपल्याला इथं सांगू शकतो.